मधल्या ताजलँड हॉटेलमध्ये अजित पवार यांच्या गटाची एक बैठक सध्या सुरू झाली आहे. सोबत आलेल्या सगळ्या आमदारांना अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत. अजित पवार यांच्या गटाची ताजलँडवर सुरू झालेली ही बैठक ही अत्यंत महत्वाची मानली जाते. अजित पवार यांनी आज एका सभेचं मुंबईमधल्या बांद्र्यातल्या एमिटीमध्ये आयोजन केलं होतं. या सभेमध्ये अजित पवार यांनी आपल्या राजकारणाची पुढची दिशा अगदी स्पष्ट केलेली आहे आणि त्यानंतर अजित पवार आपल्यासोबतच्या सगळ्या आमदारांना घेऊन एका बसमधून रवाना झाले. आत्ता जी माहिती हाती येते त्यानुसार हे सगळे आमदार हे मुंबईतल्या ताजलँड हॉटेलमध्ये आहेत आणि तिथेच एक बैठक सुरू आहे. बैठकीमध्ये अजित पवार नेमकं काय मार्गदर्शन करतात या संदर्भातली अपडेट गणेश ठाकूर आपल्याला देतील. गणेश. कविता, मी सध्या त्याच पंचतारांकित ताज लँडलँड हॉटेलमध्ये आहे आणि इथं कॅमेराज अलाउड नाही म्हणून आपण इथं हा जो लाईव्ह करतोय, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की या इमारतीच्या किंवा या हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरच्या या रूफटॉप इथं काही नेते बसले आहेत आणि या नेत्यांची इथं आता सध्या बैठक सुरू आहे. इथं दुपारी सगळ्या आमदारांनी जेवण केलं आणि त्यानंतर आता इथेच अजित पवार, त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे सगळेजण इथं बसून बैठक घेत आहेत, चर्चा करतात आणि त्यानंतर शक्यता आहे की सर्व आमदारांना इथून हलवलं जाईल. देवगिरीच्या तिथे जाऊन पुन्हा एकदा बैठक होईल. आताच दिलीप वळसे पाटील इथून निघाले, त्यासोबतच इतर आमदार देखील इथून निघाले आहेत. पण काही म्हणजे जवळपास सगळेच आमदार इथं आहेत, तर दिलीप वळसे पाटील इथून निघाले आहेत. सुनील तटकरे, भुजबळ, प्रफुल्ल पटेल, अजित पवार सगळेच आमदार आणि नेते इथे बसून सध्या तरी चर्चा करतात या तिसऱ्या मजल्यावरती आणि या चर्चेमध्ये पुढची रणनीती आखली जाते. जसं आपण आत्ताच बातमी चालवली की ह्या पूर्ण परिसरामध्ये जिथं इथं बैठक करून पुढची रणनीती कशी असावी, कारण दावा केला गेला आहे, ज्या दाव्याबद्दल आपण म्हणतोय त्या दाव्यामध्ये राष्ट्र अध्यक्ष किंवा पक्षाची पूर्ण नेतृत्व निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून अजित पवारांनी त्याच्यावर स्वतःच दावा केलेला आहे. तर आता पुढची घडामोड कशी असावी, आज अजित पवारांनी या सगळ्या भाषणामधून पवारांवर निशाणा साधला आणि एक त्यांच्या समोर विनंती केली की सर्वांच्या भावनांचा विचार करत आता सर्व पक्षांनी मिळून या सरकारमध्ये यावं किंवा भाजपसोबत जावं. मात्र निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसच्या या फुटलेल्या गटासाठी पुढची लढाई सोपी नक्की नाहीये. संघटनात्मक पातळीवरची ती लढाई असेल, राजकीय पातळीवरची ती लढाई असेल आणि अर्थातच जर सत्तेमध्ये असतील तर सत्तेतली सुद्धा ही लढाई असणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्वाची मानली जाते. गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.